परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट. नाशिक येथे अशोक मेडिकवर हॉस्पिटल मध्ये धनत्रयोदशी निमित्त धन्वंतरीची विधिवत पूजा करून निमान्यू नाशिक आणि फॅमिली फिजिशियन असोसिएशन या संघटनेच्या वतीने धन्वंतरी पुरस्कार डॉक्टर सुनील दामांतकर यांना अशोका ग्रुपचे अध्यक्ष अशोका कटारिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर निमान्यू नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर अजय पाटील, सेक्रेटरी डॉक्टर अविनाश बावीसकर, कोषाध्यक्ष डॉक्टर दीपक चौधरी, फॅमिली फिजिशियन असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद आहेर, सेक्रेटरी सुनंदा भोकरे, तसेच अशोका हॉस्पिटलच्या मेडिकवरचे डायरेक्टर डॉक्टर सुशील पारिक, अलका पारिक, सेंटर हेड सचिन बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच धन्वंतरी प्रभूंची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुशील पारिक यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला. यावेळी अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे सेंटर हेड सचिन बोरसेंनी आपले मनोगत व्यक्त करत असताना डॉक्टरांच्या विविध समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन डॉक्टरांच्या विविध संघटना हॉस्पिटलला सहकार्य करत आहे आणि भविष्यातही करतील अशी माहिती दिली. तसेच प्रमुख मान्यवर अशोका कटारिया यांनीही आपले मनोगत व्यक्त करत असताना अशोका ग्रुप लवकरच जागतिक दर्जाच्या वेलनेस सेंटर्सची उभारणी करत असून तेथे आयुर्वेदिक पद्धतीचे सर्व सुपर स्पेशालिटी उपचार उपलब्ध असतील असे सांगितले. अशोका मेडिकवर हॉस्पिटलच्या डायरेक्टर अंकिता पारिक वेलनेस सेंटर बाबत काम करत आहेत. यावेळी प्रामाणिकपणे आपल्या कामाची पावती बजावत असताना निमान्यू नाशिकच्या प्रतिनिधींना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. डॉक्टर दीपक चौधरी व डॉक्टर शीतल सुराजसे या दोघांनी शब्दांची जुगलबंदी करत खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले. या प्रसंगी पारंपरिक वेशभूषेत नाशिक व पंचक्रोशीतील 200 ते 300 सभासद डॉक्टर उपस्थित होते. यावेळी आमचे नाशिक आयबीएन न्यूज चे प्रतिनिधी यांनी निमान्यू नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर अजय पाटील व फॅमिली फिजिशियन असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद आहेर यांच्याशी संवाद साधला. निमान्य नाशिकचा अध्यक्ष या नात्याने आज राष्ट्रीय आयुर्वेद दिन आणि धन्वंतरी जयंती आहे. आज धन्वंतरीदशी असते. आजच्या या दिवशी आम्ही धन्वंतरीची पूजा केलेली आहे. ही अशोका मेडिकल हॉस्पिटल यांच्या सहयोगाने केलेली आहे. आज निमान्य नाशिक व FPA या दोन्ही संघटनांनी मिळून एकत्र कार्यक्रम पार पाडला आहे. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. आज सर्व वैद्यकीय बांधवांतर्फे धन्वंतरी पूजन जाते आणि त्या दिवशी सर्व वैद्यकीय बांधव नाशिकातले निमान्यू नाशिक आणि फॅमिली फिजिशियन असोसिएशन म्हणजे FPA नाशिक याच्यातले सर्व वैद्यकीय बांधव एकत्र येऊन धन्वंतरी पूजन उत्सवात आयोजित करत असतात. या दिवशी भारतीय सरकारने राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून पण घोषित केलेला आहे आणि त्या दिवशी सर्व आयुर्वेदाचा प्रसार करणे, आयुर्वेदाचा उद्धार करणे याविषयी सगळी चर्चा केली जाते. अशा पद्धतीने आज निमान्यू नाशिक आणि FPA नाशिक यांनी दोघांनी मिळून धन्वंतरी पूजन उत्सवात साजरे केलेले आहे. त्यात सर्व नाशिकातील वैद्यकीय बांधव एकत्र आलेले होते. त्याबद्दल मी डॉक्टर प्रमोद आहेर FPA अध्यक्ष या नात्याने सर्वांना धन्वंतरी पूजनाच्या शुभेच्छा देतो, धन्वंतरी दिवशीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.